कुपोषण निर्मूलन, बालकांचे आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे झोन कार्यक्रम 10 जून पासून 17 जून पर्यंत राबविण्याला सुरुवात झाली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दक्षतापूर्वक हा कार्यक्रम पार पाडण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध राहावा, त्याचप्रमाणे कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी व्हावी यासाठी मेळघाटात नियमित सर्वेक्षण, संपर्क व उपचार यासाठी काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या झोन कार्यक्रमासाठी 76 पथके गठीत करण्यात आली आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. झोन कार्यक्रमात अंगणवाडीमध्ये जाऊन वजन घेणे, नंतर त्या बालकाचे ग्रेडेशन ठरवून सॅम व मॅम बालकांचे सनियंत्रण व उपचार केले जाते. तसेच ज्या बालकांना केंद्रात भरती करण्याची गरज आहे अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानंतर भरती करण्यात येऊन त्यांना आवश्यक उपचार मिळवून दिले जातात. गरज पडल्यास उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथून जिल्हा रुग्णालय येथे संदर्भ सेवा दिली जात असल्याचे डॉक्टर रणमले यांनी सांगितले आहे. एकंदरीत कुपोषण निर्मूलनाकरिता शासन मेळघाटात लाखो रुपये खर्च करीत आहे, त्यावर जिल्हा परिषद प्रशासन अंमलबजावणी सुद्धा करते. मग तरी सुद्धा मेळघाटात आताही कुपोषण संपले का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.